नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरण त्यामधील समास समासाचा दुसरा प्रकार बघणार आहोत. आता आपण मागील लेक्चरमध्ये समास म्हणजे काय ते अभ्यासले होते, तसंच त्याचा जो पहिला प्रकार आहे अव्ययीभाव समास तो बघितला. आज आपण त्याचा दुसरा प्रकार बघणार आहोत, तत्पुरुष समास. म्हणजे एकूण समासाचे चार प्रकार असतात, त्यापैकी आपण तीन प्रकार बघणार आहोत. त्या मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अव्ययीभाव समास हा समजून घेतला. त्यापूर्वी आपण समास म्हणजे काय की दोन शब्द जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला समास असे म्हणतात. त्याच्यामध्ये सामासिक शब्द म्हणजे काय तर दोन जोड शब्द जेव्हा एकत्र केले जातात तेव्हा त्यांना सामासिक शब्द असे म्हणतात. आणि त्या समासाचा आपल्याला सामासिक शब्दाचा आपल्याला काय करावा लागतो, विग्रह करावा लागतो की ज्या शब्दांची आपण फोड करतो तेव्हा त्या सामासिक शब्दांची जेव्हा आपण विग्रह करतो तेव्हा त्याचा विग्रह होत असतो. दोन एका सामासिक शब्दाचा तेव्हा त्याला विग्रह असे म्हणतात. म्हणजे दोन शब्दाची एका शब्दाची फोड करणे, दोन शब्द त्याचे बनवणे त्याला विग्रह असे म्हणतात. तर आपण मागील लेक्चरमध्ये अव्ययीभाव समास समास म्हणजे काय आणि समासाचा पहिला प्रकार तो म्हणजे अव्ययीभाव समास तो समजून घेतला होता. म्हणजेच काय तर अव्ययीभाव समाजामधली ज्याचे पहिले पद हे महत्त्वाचे असते, प्रधान असते, त्याला अव्ययीभाव समास म्हणतात. आता आपण दुसरा प्रकार बघणार आहोत, तो म्हणजे तत्पुरुष समास. आता तत्पुरुष समास म्हणजे काय ते बघूया. त्यामध्ये बघा तत्पुरुष समास की ज्या समासामध्ये दुसरे पद महत्त्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो त्यास तत्पुरुष समास म्हणतात. आपण व्याख्या पुन्हा एकदा बघू की ज्या समासामध्ये दुसरे पद महत्त्वाचे असते, दुसरे पद हे महत्त्वाचे असते. पहिला अव्ययीभाव समासामध्ये पहिले पद हे महत्त्वाचे होते, याच्यामध्ये दुसरे पद हे महत्त्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो त्यास समास तत्पुरुष समास असे म्हणतात. ही तत्पुरुष समासाची काय आहे तर व्याख्या आहे. जसं बघा उदाहरणार्थ मी इथे काही उदाहरणं घेतलेली आहे. पहिलं उदाहरण आहे अर्णवला अनेक कविता तोंडपाठ आहेत. याच्यामध्ये जोडून आलेला शब्द कुठला दिसतो आपल्याला तर तोंडपाठ. बघा मी याला बॉक्स केलेला आहे. जसं बघा या सप्ताहात क्रीडा उत्सव आहेत, याच्यामध्ये जोडून आलेला शब्द कुठला दिसतो आहे तर सप्ताहात, याला देखील मी बॉक्स केलेला आहे. जसं बघा मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, याच्यामध्ये जोडून आलेला शब्द कुठला तर महाराष्ट्राची. आता आपण बघू की शब्द म्हणजे आपले हे तोंडपाठ हे शब्द मी खाली लिहिलेले आहे बघा, त्याचा विग्रह करताना कसा तयार होतो की तोंडाने पाठ. याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं की तोंडाने पाठ हा जो पहिला शब्द आहे याच्या हा जो दुसरा शब्द आहे पाठ तर हा काय आहे आपल्याला म्हणजे जास्त महत्त्वाचा. जेव्हा आपण त्याचा विग्रह करतो तर आपल्याला हे दिसून येतं की हा दुसरा शब्द जो आहे तो महत्त्वाचा आपल्याला इथं दिसतो. जसं तोंडाने पाठ हा दुसरा शब्द महत्त्वाचा आहे, तसंच ही विभक्ती प्रत्यय इथे ने हा विभक्ती प्रत्यय इथं आलेला आहे. जेव्हा गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो. जसं बघा इथं विभक्ती प्रत्यय, जसं इथं काय तो शब्द गाळलेला आहे म्हणजे तो सॉरी गाळलेला नाही, जेव्हा आपण विग्रह करतोय तेव्हा हा शब्द ने आपल्याला टाकावा लागतोय म्हणजे इथं तो गाळलेला आहे. आणि हा ने काय आहे आपला तर विभक्ती प्रत्यय आहे. जसं विभक्ती पद देखील घेतलं आहे आणि दुसरे पद आपलं काय आहे तर ते महत्त्वाचे आहे, म्हणजे पाठ हा शब्द आपला महत्त्वाचा आहे. म्हणून हे शब्द हे कशामध्ये येतं तर तत्पुरुष समासामध्ये येतं. जसं बघा महाराष्ट्र, याच्यामध्ये महाराष्ट्राची फोड केलेली आहे तर महाराष्ट्राची विग्रह करताना कसं होईल तर महान असे राष्ट्र. याच्यामध्ये बघा महान असे राष्ट्र, याच्यामध्ये जो दुसरा शब्द आहे तो कसा आहे तर जास्त महत्त्वाचा आहे. जसं बघा सप्ताह, इथं बघा सप्ताह दिलं आहे तर सप्ताहाची फोड करताना काय तयार होतो की सात दिवसांचा समूह. याच्यामध्ये बघा सात दिवसांचा समूहमध्ये जे दुसरे पद आहे आपले ते महत्त्वाचं आपल्याला दिसतं. तर आता बघा ह्या पद्धतीने आपण ही वाक्य घेतली. आता त्यांची म्हणजे तत्पुरुष समास समजून घेण्यासाठी त्याची काही वैशिष्ट्ये आहेत ते आपण बघणार आहोत. की तत्पुरुष समासाची काही वैशिष्ट्ये की या समाजात दुसरे पद हे महत्त्वाचे असते. जसं आपण बघितले की याच्याने तोंडाने पाठ याच्यामध्ये दोन पद दिली आहेत, म्हणजे विग्रह केलं करताना दोन पद होतात. जसं बघा पाठ हा शब्द काय आहे आपला तर महत्त्वाचा आहे. जसं राष्ट्र समूह ही शब्द महत्त्वाचे आहे. जसं अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो
जसं बघा इथे ने घातलेलं आहे विभक्ती प्रत्यय, अशा पद्धतीने आपण तत्पुरुष समासाची वैशिष्ट्ये बघितली. आता त्यातली काही उदाहरणे बघणार आहोत. जसं बघा राजपुत्र, राजपुत्र जेव्हा त्याचा विग्रह करतो तेव्हा नवीन शब्द तयार होतो की राजाचा पुत्र. याच्यामध्ये देखील आपल्याला हे पद, दुसरं पद महत्त्वाचं दिसतं आहे. जसं क्रीडांगण, क्रीडांगणचा विग्रह कसा होईल, क्रीडेसाठी अंगण. दुसरे पद काय आहे महत्त्वाचे आहे, अयोग्य, योग्य नव्हे ते असे अयोग्य. आता आपण आपला ह्या पद्धतीने तत्पुरुष समास बघितला. आता आपलं आपण तिसरा समास बघणार आहोत. त्यानंतर आपला तिसरा प्रकार म्हणजेच द्वंद्व समास. या समाजामध्ये बघा, ज्या समाजाची दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने प्रधान म्हणजेच समान दर्जाचे असते. ह्या समाजाची व्याख्या अशी आहे समासाची की ज्या समासाचे दोन्ही पद हे कसे अर्थाच्या दृष्टीने प्रधान, प्रधान म्हणजे काय, तर दोन्ही पदं हे महत्त्वाचे असतात, जसे त्याला द्वंद्व समास असे म्हणतात. अर्थाच्या दृष्टीने प्रधान म्हणजे समान दर्जाचे असते. प्रधान म्हणजेच कसे की समान दर्जाचे, म्हणजे दोन्ही पदं जी कशी असली पाहिजे समान दर्जाची असली पाहिजे. जसं बघा आपण इथे काही उदाहरणं बघूयात. जसं बघा मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी. याच्यामध्ये बघा आई हे पहिलं पद आणि वडील हे दुसरं पद, ही दोन्ही पदे कशी आहेत, सारखी आहे बरोबर. दोन्ही पदं कशी आहे, महत्त्वाची आहेत. दोन्ही पदं ही समान दर्जाची आहे. आईला कमी आणि वडिलांना जास्त, किंवा वडिलांना जास्त आईला कमी असा दर्जा देतो का आपण, नाही. दोघांना समान दर्जाची, दोघं समान दर्जाची आहे. तसेच ही दोन्ही पदं कशी आहेत, प्रधान, प्रधान म्हणजे काय तर महत्त्वाची आहे. प्रधानला प्रधान पदं म्हणजे कशी, दोन्ही पदं कशी आहे, महत्त्वाची आहे. तर अशा पदांना द्वंद्व समास असे म्हणतात. जसं बघा दुसरं वाक्य, ताई गावाहून 4-5 दिवसात परत येईल. हे याच्यामध्ये काय, दोन्ही पदं ही कशी आहेत तर समान दर्जाची आहे. तसेच ही दोन्ही पदं कशी आहेत, महत्त्वाची आहेत. जसं 4-5 याच्यामध्ये संख्या, याच्यामध्ये आपण जरी संख्या याच्यामध्ये जास्त असली किंवा याच्यात कमी असली तरीसुद्धा हा अर्थाच्या दृष्टीने 4-5 या दोन्हींचे अर्थ कसे आहेत, समान आहेत. म्हणजे आपल्याला निश्चिती नाही दाखवते, म्हणजे ही दोन्ही पदं कशी आहेत तर प्रधान, म्हणजे दोन्ही पदं ही महत्त्वाची आहेत आणि अर्थाच्या दृष्टीने पण दोघी कशी आहेत, समान दर्जाची आहेत. म्हणून हे देखील द्वंद्व समाजामध्ये हे येईल. जसं बघा दुसऱ्या प्रवासात सोबत अंथरूण पांघरूण न्यावे. याच्यामध्ये अंथरूण आणि पांघरूण हे दोन शब्द दिलेले आहेत. जसं अंथरूण एक आणि पांघरूण एक, तर हे दोन्ही पदं कशी आहेत तर आपली प्रधान आहे. प्रधान म्हणजेच काय तर दोन्ही महत्त्वाची पदे आपल्याला या ठिकाणी दिसून येतात आणि या दोन्हींचा दर्जा देखील आपल्याला समान दिसून येतो. या तिन्ही वाक्यामध्ये आपल्याला काय लक्षात येतं की हे दोन्ही पदं कशी आहेत तर समान आहेत. म्हणजे दोन सगळ्या वाक्यांमध्ये दोन्ही पदं ही समान दिसत आहे आणि त्यांचा दर्जा देखील समान आहे. जसं बघा त्याचा विग्रह करताना कसा होईल की आई वडील, आई वडिलांचा विग्रह करताना आई आणि वडील असा विग्रह आपण करतो. जसं 4-5, 4 किंवा 5, जसं अंथरूण पांघरूण, अंथरूण व पांघरूणसाठी लागणाऱ्या वस्तू. आता ह्यामध्ये आपल्याला काय दिसतं आहे की जेव्हा आपण विग्रह करतो तेव्हा इथं काय दिसतं, आणि, किंवा, व असे शब्द आपल्याला दिसत आहेत. म्हणजेच काय की ह्या द्वंद्व समाजामध्ये जेव्हा विग्रह करताना आणि, किंवा, व ह्या उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो. जसं बघा द्वंद्व समाजाची वैशिष्ट्ये आपण बघूयात. की पहिलं वैशिष्ट्य आहे त्याचं की दोन्ही पदे ही महत्त्वाची असतात. दुसरं वैशिष्ट्य आहे की सामासिक शब्दांचा विग्रह आणि, व अथवा, किंवा या उभयान्वयी अव्ययांनी होतो. जसं बघा आणि, किंवा, व त्याचा विग्रह करताना हे शब्द आपल्याला देणं काय असतं तर महत्त्वाचं असतं. त्याचा विग्रह होताना ही शब्द येतात. तिसरं वैशिष्ट्य आहे की दोन्ही पदाच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचा समावेश विग्रहात होतो. की दोन्ही पदांच्या अर्थाशिवाय देखील आपण इतर पदार्थांचा याच्यामध्ये वापर करू शकतो. जसं बघा अंथरूण पांघरूण बघा याच्यामध्ये दोन्ही पदं आहेत. दोन्ही पदांच्या ऐवजी आपण काय लिहिलं आहे की साठी लागणाऱ्या वस्तू. याच्यामध्ये आपण लागणाऱ्या वस्तू असं देखील याच्यामध्ये उल्लेख केला आहे. म्हणजे इतर पदार्थांचा याच्यामध्ये समावेश होऊ शकतो.
तर ह्या पद्धतीने द्वंद्व समाज आणि द्वंद्व समाजाची वैशिष्ट्ये आपण बघितली. आता त्यातली काही उदाहरणं आपण बघणार आहोत. जसं बघा, भाजीपाला, भाजीपाल्याचा विग्रह करताना कसा करावा लागेल, भाजी आणि पाला, जसं आणि घेतलेलं आहे आपण. जसं स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष, सुख दुःख, सुख किंवा दुःख, याच्यामध्ये किंवा आणि आलेला आहे, म्हणजे उभयान्वयी अव्यय आलेला आहे. तसेच दोन्ही पदांचा दर्जा समान आहे. तसेच दोन्ही पदं ही कशी आहे, प्रधान आहेत. ह्या सगळ्या वाक्यांवरून आपल्याला हे लक्षात येतं की ही कशाची कुठला समाज म्हणतात याला, तर द्वंद्व समाज असे म्हणतात. तर ह्या पद्धतीने आपण द्वंद्व समाज व त्याची वैशिष्ट्ये आणि त्याची उदाहरणे बघितली. आता आपला जो चौथा प्रकार आहे बहुव्रीही समाज, तो आपण बघणार आहोत. त्यानंतर आपण आपला चौथा प्रकार बघणार आहोत, तो म्हणजे बहुव्रीही समास. आता बहुव्रीही समास म्हणजे काय, तर अर्थात मुळात बहुव्रीही याचा अर्थ शेतकरी किंवा धनसंपन्न असा होतो. जेव्हा ह्या दोन शब्दाची फोड केली, बहु आणि व्रीही, तर ह्यामध्ये काय होतं की बहु म्हणजे पुष्कळ आणि व्रीही म्हणजे तांदूळ. ह्या शब्दाचा अर्थ होतो, बहुचा होतो पुष्कळ आणि व्रीहीचा अर्थ तयार होतो तांदूळ. म्हणजे काय, तर आपण जर असं वाक्य तयार केलं की माझे कोकणातील मामा हे बहुव्रीही आहेत, ह्यावरून आपल्याला काय लक्षात येतं की आपण फक्त बहुचा उल्लेख या ठिकाणी करत नाही की माझे मामा बहु आहेत, किंवा फक्त व्रीहीचा इथं आपल्याला उल्लेख दिसत नाही. आपण शब्द जेव्हा आपण शब्द बोलतो तेव्हा आपण कसा, म्हणजे त्याचा अर्थ जेव्हा निघताना ते शेतकरी धनसंपन्न आहे किंवा शेतकरी आहे असा होतो. म्हणजेच काय, तर ते आपण जेव्हा अर्थ काढतो तेव्हा बहुव्रीही याप्रमाणे काढतो. म्हणजेच याच्यामध्ये बहु किंवा व्रीहीचा कुठेही संबंध येत नाही, जरी त्यांना अर्थ असले तरी. म्हणजे दोन्ही पदांना एवढे महत्त्व नसून त्याला तिसऱ्याच पदाला काय होते की महत्त्व दिले जाते, तेव्हा त्या पदाला काय म्हणायचे असते, तर बहुव्रीही समास असे म्हणतात. आता आपण बहुव्रीही समासाची व्याख्या पाहूया. बघा की ज्या सामासिक शब्दांची दोन्ही पदे महत्त्वाची नसून, म्हणजे दोन्ही जी पदे असतात ती काय असतात की महत्त्वाची नसतात, या पदांशिवाय तिसऱ्या पदाचा बोध होतो. मी तुम्हाला सांगितलं मगाशी की हे दोन्ही पदांचा बोध होत नाही, तर तिसऱ्याच पदाचा त्याच्यामध्ये काय होत असतो, अर्थ लागत असतो, तेव्हा त्यास बहुव्रीही समास म्हणतात. आपण व्याख्या पुन्हा एकदा पाहू की ज्या सामासिक शब्दांची दोन्ही पदे महत्त्वाची नसणे म्हणजे काय, की दोन्ही पदे कशी असतात, तर गौण असतात, आणि या पदाशिवाय तिसऱ्या पदाचा बोध होतो, आणि या दोन्ही पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा तिथे बोध होत असतो, अर्थ कळत असतो, तेव्हा त्यास बहुव्रीही समास म्हणतात. आता आपण काही उदाहरणे पाहूया. जसे बघा, चंद्र तारे अनंत आकाशात उगवतात. आता याच्यामध्ये अनंत या शब्दाची फोड आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये हा काय झाला आपला, की म्हणजे शब्द झाला बहुव्रीही शब्द झाला, की ज्याच्याखाली मी अंडरलाईन केलेले आहे, शिक्षकांनी चौकोनाचे गुणधर्म शिकवले. याच्यामध्ये चौकोनाचे हे बघितलं आपण. याच्यामध्ये लंबोदराला मोदक आवडतात, याच्यामध्ये लंबोदराला मी बॉक्स केला आहे. दुष्काळात निर्धनाने कोणाकडे बघावे. आता बघा, ह्या शब्दांची आपण इथं फोड केलेली आहे. जसं हे सगळे काय आहे, तर सामासिक शब्द आहे ज्याला मी बॉक्स केलेला आहे. आता त्या सामासिक शब्दांचा जेव्हा विग्रह करतो तेव्हा कशा पद्धतीने होतं बहुव्रीही समासात, तो आपण बघूया. जसं बघा, सामासिक शब्द इथं आपण घेतलं होतं की चंद्र तारे अनंत आकाशात उगवतात. आता याच्यामध्ये अनंत ह्या शब्दांचा जेव्हा आपण विग्रह करतो तेव्हा त्याचा विग्रह होतो नाही अंत ज्याला तो. म्हणजे ह्याच्यामध्ये विग्रह करताना काय होणार, की नाही अंत ज्याला तो. याच्यामध्ये दोन्ही पदं काय आहेत, तर गौण आलेली आपल्याला दिसत आहे, म्हणजे तिसऱ्याचाच अर्थ इथं निर्माण होतो. जसं चौकोन, चार आहे कोण ज्याला तो असा. लंबोदर, लंब आहे उदर ज्याचे असा तो. आता याच्यामध्ये बघा, लंबोदर ही दोन्ही पदे कशी आहेत, गौण आहे सगळ्यांमध्ये, असं दोन्ही पदे जी आहेत ती गौण आहेत. जसं निर्धन, आता काय लंबोदराचा दुसरा अर्थ म्हणजे काय, तर गणेश, बरोबर. म्हणजे लंबोदर ह्याला काही एवढा अर्थ प्राप्त होत नाही, म्हणजे दोन्ही पदं कशी आहे याची, तर गौण आहे. जसं निर्धन म्हणजे निघून गेले आहे धन ज्याच्यापासून तो असा. या पद्धतीने आपण सामासिक शब्द आणि त्याचा विग्रह कशा पद्धतीने करायचा बहुव्रीही समासामध्ये ते बघितलं, आणि बहुव्रीही समास म्हणजे काय ते अभ्यासलं. तर अशा पद्धतीने आपण समास आणि समासाचे प्रकार अभ्यासले. धन्यवाद.